नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं परंडा येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी. आता बातमी विस्ताराने. राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं परंडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात दिनांक 5 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार राहुल मोटे, नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, घनश्याम शिंदे यांच्या वतीनं जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवनाथ जगताप, तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप पाटील, किरण करळे, पंचायत समिती सदस्य अॅडव्होकेट अमोल करळे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गोरख मोरजकर, नगरसेवक संजय घाडगे, विश्वास मोरे, अॅडव्होकेट नितीन शिंदे, मारुती म्हासाळ, शरीफ तांबोळी, तणवीर मुजावर, श्रीहरी नाईकवाडी, नंदू शिंदे, अजय बनसोडे, सिद्धार्थ बनसोडे, बच्चन गायकवाड, रणधीर मिसाळ, रंगनाथ ओहळ, विक्रम जाधव, कुंडलिक शिंदे, अमोल ओव्हाळ, बाबा साळुंके, समाधान खुळे, रवी गायकवाड, बापू शिंदे, प्रतीक बनसोडे, अक्षय चौतमताल, भूपेंद्र बनसोडे, अक्षय शिंदे, संजय शिंदे, जयंत शिंदे, भाग्यवान शिंदे, अतुल गोफणे, महेश पारिहार, आकाश पेठे, सत्यपाल बनसोडे, अभिजित कांबळे, विजय दनाने, मोहन शेलार, किरण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.